नमस्कार मित्रांनो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असते असे म्हटले जाते मात्र बरेच जण रक्तदान करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत नाहीत तर बघूया रक्तदान केल्याचे फायदे तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते शिवाय हृदयरोग आणि स्ट्रोकचा म्हणजे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो असे म्हटले जाते नियमित स्वरूपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते रक्तदानामुळे लाल रक्तपेशीमध्ये वाढ होते रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरून काढण्याचे कार्य सुरू करू लागते या दरम्यान शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात यामुळे तुमचे आरोग्य सुधारते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीने होतात रक्तदानामुळं वजन घटते रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यासही मदत होऊ शकते शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते या दरम्यान पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात आणले जाऊ शकते पण म्हणून वजन कमी करण्यासाठी रक्तदान करणे हा योग्य मार्ग ठरू शकत नाही रक्तदानाची प्रक्रिया केवळ निरोगी आरोग्य राखण्याचे माध्यम आहे मा वजन घटवण्याच्या योजनेतील हिस्सा नाही त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रक्तदान करावे रक्तदानामुळं कॅन्सरचा धोका कमी होतो रक्तदान केल्याने शरीरात अधिक प्रमाणात असणारे लोह नियंत्रणात व्ली आणण्यास मदत होते यामुळे कॅन्सरचा धोका देखील कमी होतो रक्तदानामुळं आरोग्य निरोगी राहते रक्तदानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते संसर्ग आजारांची तपासणी केली जाते हे सर्व फायदे तर आहेतच याबरोबरच आपण एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचवल्याचा जो आनंद आपणास मिळतो त्याचे मूल्य होऊ शकत नाही तो एक अमूल्य असा आनंद आहे चला तर मग मित्रांनो आपल्याला पहिली संधी मिळाल्याबरोबरच रक्तदान करून आपण या संधीचे सोने करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनलासुद्धा टच करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहतील